त्यावेळेस मला असं वाटत होतं की जीव द्यावा कुठेतरी, बाबा कुठेतरी निघून जाऊ, आता काही खरं नाही माझं, ते लग्न करतील, माझी अवस्था दुसऱ्या लेडीजसारखीच होणार. फिजिकलला गेल्यानंतर ज्यावेळेस महिलांचं मासिक पाळी येते त्यावेळेस मला फर्स्ट पिरियड होता. त्या पिरियडमध्ये मी फिजिकल केलेलं आहे आणि 100 पैकी 82 मार्क मिळवले होते. जळणारे लोक खूप असतात, पण त्या जळणाऱ्या लोकांच्या नाकावर टिचून मी पोलीस भरती झाली. मुलगी झाली आहे ना, आम्हाला एक 24 तासात कळलं की तिच्या हार्टला होल आहे, एक 8 mm. त्या टेन्शननी जे महिलेला दूध येण्याचा प्रकार असो, दूध माझं गेलेलं त्यावेळेस. 1.25 महिना मला माझी मुलगी वरचे पावडर जगावं लागली. विचार करा किती आईचं, म्हणजे मला सांगताना पण एक वाईट वाटते घटना. दूध नव्हतं मला अक्षरशः. दिवसभर मी पण गडम पुल स्टेशनला असायची. संध्याकाळी 10:30 आल्यानंतर मी माझ्या मुलीला दूध पाजायची. हा, तुम्ही महिला घरी असता, तुम्ही जर मुलाला दूध नाही पाजलं तुम्हाला किती त्रास होत असेल, आम्हाला किती त्रास झाला असेल. ऑपरेशनच्या वेळेस तिला जेव्हा भूल द्यायची होती त्यावेळेस ती आई म्हणायची, जेव्हा पप्पा हा शब्द जेव्हा ती ओरडायची तर माझ्या मिस्टरांचा जीव कासावीस व्हायचा. मी आतून मला आतून रडायला यायचं, फार रडायला यायचं. म्हणजे असं वाटायचं आता त्यांच्या गळ्यात पडून रडावं खूप, आता कसं करायचं ते, पण मी करू शकत नव्हते. ICU जेव्हा तिला पहिल्यांदा शुद्ध आली तिने तिच्या वडिलांचंच नाव घेतलं, माझं तर घेतलंच नाही. 6 वर्षाची होती तेव्हाच वडील नव्हते. आणि ज्यावेळेस माझी ग्रोथ झाली, मला मुलं झाली, ज्यावेळेस मी आता सुखाचे दिवस आले, त्यावेळेस खरं माझं परत बाप मला निघून सोडून निघून घेत. बाप काय असतो हे मला आजपर्यंत माझ्या भावाने जाणून दिलं नव्हतं, की कमी त्याची जाणून दिली नव्हती. पण तो गेला. 10:50 माझे मिस्टर मला म्हणाले, सगळे जाऊ दे, मी आहे तुझ्यासाठी, तुला बापाची पण माया मी देईल. हे वाक्य माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. माझी मुलगी झाली 2010 3 मार्च 2010 प्रेग्नंट असताना माझ्या मिस्टरने मला बऱ्याच वेळा जॉबला पोलीस स्टेशनला येऊन जाऊन केलेलं आहे. मी मुलगी झाली आहे ना, आम्हाला एक 24 तासात कळलं की तिच्या हार्टला होल आहे, एक 8 mm. पहा विचार बघा, म्हणजे किती परिस्थिती बेकार आहे. मुलगी झाली सगळ्यात मोठा आनंद, पण तिला हार्टला होल आहे. 24 तासात जो आनंद होता तो दुःखात, ते टेन्शन, अरे बापरे. आता त्यावेळेस 2010 काय कळत आहे, हार्टला होल आहे, आता काय करणार, बापरे आता काय होणार आपल्या मुलीचं. त्या टेन्शननी जे महिलेला दूध येण्याचा प्रकार असो, दूध माझं गेलेलं त्यावेळेस. 1.25 महिना मला माझी मुलगी वरचे पावडर जगावं लागली. विचार करा किती आईचं, म्हणजे मला सांगताना पण एक वाईट वाटते घटना. दूध नव्हतं मला अक्षरशः. 1 महिना माझ्या मुलीला मी पावडरचं दूध दिलं. त्या परिस्थितीमध्ये मी माझ्या मुलीला प्रत्येक महिन्याला सर्दी व्हायची. मी बंड गार्डनला येऊन जाऊन करायची. माझी मुलगी दिवसभर मी तिला दूध पाजत नव्हती. 6 महिन्यानंतर मी 6 महिने सुट्टी होती. बंड गार्डन पोलीस स्टेशनला गेली. माझी आई होती त्यावेळेस, सासूसासरे होते, आई सांभाळायची. दिवसभर मी पण गडम पुल स्टेशनला असायची. संध्याकाळी 10:30 आल्यानंतर मी माझ्या मुलीला दूध पाजायची. पहा तुम्ही महिला घरी असता, तुम्ही जर मुलाला दूध नाही पाजलं तुम्हाला किती त्रास होत असेल, आम्हाला किती त्रास झाला असेल. असे मी 4 ते 5 महिने काढले. माझी मुलगी त्यावेळेस 1 वर्षाची झाली. बनगार्डन पोलीस स्टेशनला मी रिक्वेस्ट केली. त्यावेळेस PI सुधाकर काटे साहेब होते, खूप चांगले साहेब. मी ज्यांची नावं घेते ना, ज्यांची नावं घेते असेच नावं घेत नाही, एवढे देव माणसं आमच्या पोलीस खात्यात पण खूप देव माणसं आहेत. त्यांनी मला माझा बदलीचा अर्ज चिंचवड पोलीस स्टेशनला दिला. मी कारण मी राहिले चिंचवड पोलीस लाईनमध्ये होते. 6 महिने माझी मुलगी प्रत्येक महिन्याला सर्दी व्हायची, म्हणजे व्हायचीच. आणि त्या सर्दीमध्ये तिला श्वसनाचा त्रास व्हायचा, म्हणजे हृदयाला होल असल्यामुळे तिला त्रास व्हायचा. आम्ही खूप घाबरून जायचो या गोष्टीमध्ये की काय होते माझ्या मुलीला. त्या प्रत्येक महिन्या, म्हणजे 12 महिने सर्दी असलेल्या महिन्याला 5 महिन्याचे 12 महिने विचार करा किती महिने झाले ते. एवढ्या महिन्यामध्ये 5 वर्षामध्ये तिला सर्दी झाली 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 सगळं झालं. त्या चिंचवड पोलीस स्टेशनला जेव्हाच माझी बदली झाली,
मी मधलीहून 2011 चिंचवड स्टेशनला आले, त्यावेळेस मला एक तास मला मिळायचा चिंचवड स्टेशन माझ्या मुलीसाठी खास. हे मी मुद्दामून सांगते आहे, खास तुम्ही ज्या घरामध्ये महिला आहेत त्यांच्यासाठी. तुम्ही म्हणता ना आमचं आमच्या मुलावर खूप जीव आहे, आम्ही कसं करतो काय करतो. गृहिणी असलेल्या महिलांनाही खूप काम असतं, मी असं बोलत नाही काम नाही. याच्यातून तुम्हाला पुढे काय सांगायचं मी सांगेलच. एक महिना जेव्हा मी चिंचवड पोलीस स्टेशन आले, एक तास मला मुलीसाठी मिळायचा. माझ्यापेक्षा माझ्या मिस्टरांनी खूप माझ्या मुलींसाठी केलेलं आहे, खूप. माझ्या आईनी पण खूप केले. आपण फक्त 9 महिने सांभाळतो, नंतर आपल्या मिस्टरांची जबाबदारी ते करतातच, पण मी फक्त 9 महिने सांभाळलेलं आहे आणि दूध पाजायला फक्त एक तास गेलेली आहे. म्हणजे विचार करा, माझ्यापेक्षा माझे मिस्टर माझ्या मुलीची आई आहेत, मी नाही. मी फक्त जन्म दिला, मला जेवढा वेळ भेटेल तेवढा वेळ मी माझ्या मुलीसाठी दिलेला आहे. आणि खरं आहे ते, एक 5 वर्षानंतर जेव्हा मी 2013 सेकंड चान्स मुलगा झाला मला, त्यावेळेस मुलापेक्षा मला जास्त लक्ष माझ्या मुलीकडे होते. कारण माझा मुलगा ज्यावेळेस 9-10 महिन्याचा होता 2013, त्यावेळेस माझ्या मुलीला एक न्युमोनिया झालेला. पण आनंद बघा, मुलगा झाला त्याचा आनंद तर राहूनच गेला, मुलीचं ऑपरेशनची पाळी, पैसा वगैरे सगळं, पण आता टेन्शन सगळ्यात जास्त दुःखद, म्हणजे वाईट, एकदम वाईट. मला सुचत नव्हतं काही, मुलगा झाला तो आनंद हे करायचा की मुलीचं ऑपरेशनचं काय करायचं. त्याचा पहिला बर्थडे 18 ऑक्टोबर 2013 तो मला जन्म झाला होता, ज्या सेकंड मुलाचा माझ्या. त्याचा पहिला बर्थडे आम्ही केला आणि डॉक्टर भरदळीची अपॉइंटमेंट घेऊन माझ्या मुलीच्या ऑपरेशनसाठी गेलो आम्ही. माझ्यापेक्षा मी खंबीर आहे, मी मनाने खुंबीर आहे सगळे, पण शेवटी एक आतून एक आई आहे, मी एक स्त्री आहे. थोडंफार कधीतरी इमोशन जागले जातात. माझ्या मिस्टरांना मला धीर द्यायचा होता, कारण मला माहिती होतं मी जर रडली तर माझे मिस्टर पण रडतील. माझे मिस्टर खूप इमोशनल आहेत. ऑपरेशनच्या वेळेस तिला जेव्हा भूल द्यायची होती, त्यावेळेस ती आई म्हणायची, जेव्हा पप्पा हा शब्द जेव्हा ती ओरडायची, तर माझ्या मिस्टरांचा जीव कासावीस व्हायचा. मी एकच शब्द बोलले, तुम्ही रडू नका, म्हटलं मी आहे. पहा बरं का, जेंट्स बोलतो स्त्रीला कधी कधी की तू रडू नकोस मी आहे. मी माझ्या मिस्टरांना म्हणायचे तुम्ही रडू नका मी आहे, तुम्ही रडले तर मग काय होणार, मुलीला त्रास होईल. मी आतून मला आतून रडायला यायचं, फार रडायला यायचं. म्हणजे असं वाटायचं आता त्यांच्या गळ्यात पडून रडावं खूप, आता कसं करायचं ते. पण मी करू शकत नव्हते, कारण पोलीस खात्यामध्ये असल्यामुळे रडू शकत नाही जास्त, आणि हिंमत असली पाहिजे सगळ्या गोष्टीची. त्यावेळेस मी माझ्या मिस्टर म्हणलं रडू नका, मुलीला भूल दिली, मुलीचं ऑपरेशन झालं. आय सी यूमध्ये जेव्हा तिला पहिल्यांदा शुद्ध आली, तिने तिच्या वडिलांचंच नाव घेतलं, माझं तर घेतलंच नाही. नमस्कार, मी सौ शशिकला सचिन नलवडे, महिला पोलीस हवालदार. मी सध्या आळंदी पोलीस स्टेशन येथे असते. माझं माहेर मुक्काम पोस्ट लिमगा माळुंगी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, व सासर आहे मुक्काम पोस्ट मालदन, तालुका पाटण, जिल्हा सातारा. मी ज्यावेळेस लहान होते त्यावेळेस नेहमी मला वाटायचं की आपण काहीतरी बनू शकतो. लहान वयात आपल्याला काही समजत नाही आपण काय होणार काय नाही, काय ध्येय आहे. मी 6 वर्षाचे असतानाच माझे वडील एक्सपायर झाले, त्यामुळे 6 वर्षापासून ते आत्तापर्यंत वडील काय असतात हे मला आजपर्यंत कळलेलंच नाही. मी लहान होती त्यावेळेस माझा मोठा भाऊ, म्हणजे मला 3 भावंडं आहेत, मोठ्या भावाने मला वडिलाचं प्रेम दिलं. त्यानेच माझ्या आई त्यावेळेस कामाला जायची. वडली वारल्यानंतर माझ्या आईने रोडला जे दगडी पडायचे त्या दगड्या फोडून आम्हाला चौघांना लहानाचं मोठं केलं. 3 भावंडं शिकले, मी पण शिकली. 2 जी मोठी भावंडं होती त्यांना शाळा शिकताना आले, कारण एवढे पैसे नव्हते त्यावेळेस आईकडे. मग त्यांनी 9वी-10वीतून शाळा सोडली आणि दोघं ड्रायव्हर झाले. माझ्यापेक्षा जो मोठा भाऊ आहे तो शिकला, तो इलेक्ट्रॉनिक इंजिनियर झाला आणि मी 12वीपर्यंत शिकले. लहानपणापासून नेहमी असं वाटायचं काही ना काही बनायचं, काही ना काही बनायचं. पण तो स्कोप, तो मार्ग, कोणी आपल्याला मार्गदर्शन देतं आहे की नाही, आणि छोट्याशा गावातून आल्यामुळे काही समजत नव्हतं. आणि खेडेगाव म्हटलं की लोकांच्या नजरा खूप वाईट असतात. एखाद्या मुलीने थोडा वेगळा काही ड्रेस घातला की तिला लगेच हां हिला काय जमणार नाही, हिला काय येत नाही, हे एवढंच करणार तेवढंच करणार. पण ज्या विश्वासानं लहानाचं मोठं झालो आम्ही, त्या विश्वासानंच आत्तापर्यंतपर्यंत पोचलेले आहे मी. 12वीपर्यंत मला कसं तरी माझ्या आईने शिकवलं, खेडेगावाकडे मोठी मुलगी झाली किंवा 12वीपर्यंत शिकलो की लगेच लग्नाचं पाहतात. माझ्या बाबतीत तेच घडलं. मोठ्या भावाचं लग्न झालेलं, त्यानंतर माझा भाऊ म्हटला आईची 12वी झाली आता तिचं लग्न केलं पाहिजे. पण त्यावेळेस मला एक जिद्द होती,
मी जर लग्न केलं तर माझ्या मोठ्या बहिणींप्रमाणे मला एक एखादा बेवडा नवरा मिळेल, साध्या कंपनीतला मुलगा मिळेल, मग माझं काय होणार? मी असंच मार खाणार, मला अशीच मुलं होणार, मग मी काय करायचं? त्यावेळेस मी माझं आजोळ आहे मग कॉम्पस पिपळे जगताप, एक शिकारापूरपासून एक 10-15 किलोमीटरवर आहे, त्यावेळेस मी निर्णय घेतला. आणि माझी आत्या आहे एक शिक्षिका सविता दोंडकर, दुसरी एक आत्या आहे आशा धनवटे म्हणून, मी त्यांचं मार्गदर्शन घेतलं. त्यावेळेस 100 रुपयाचा फॉर्म होता पोलीस भरतीचा, ते 100 रुपयेसुद्धा माझ्याकडे नव्हते, एवढी परिस्थिती बिकट होती. एकच ड्रेस तो पण माझ्या आत्याच्या मुलीने मला दिलेला. त्या 100 रुपयाच्या फॉर्मसाठी मला खूप जणांचे पाय पडावे लागले. त्यावेळेस माझ्या भावाला एवढा पगार नव्हता, माझा भाऊ मोठ्या लाईनच्या गाडीवर जायचा, तो बाहेर असल्यामुळे तेव्हा एवढी सोय नव्हती, गुगल पे फोनपे हे काय नव्हतं, ATM वगैरे काय नव्हतं. खेडेगावात SBI बँक वगैरे खूप मोठी असायची, जिल्हा मध्यवर्ती बँक छोटीशी, एकदम छोटी बँक, जिथे मुश्किलने 10,000 मिळायचे, भेटायचे, पाहायला मिळायचे जुनी 500 रुपयाची नोट. त्यावेळेस मग मला 100 रुपये नव्हते. मी मामाच्या गावाला गेले, मामांना म्हटलं की मला पैसे नाही आहेत. मामा त्यावेळेस कोण कोणाचं नसतं, मामाही म्हटले माझ्याकडे पैसे नाही. मी परत तिकडनं माझे गाय वाहिली लिमगा माळून गेला. तिथे आल्यानंतर माझी जी आत्या आहे सविता दोंडकर, त्याचे मिस्टर भरत दोंडकर यांनी मला 100 रुपये दिले. त्या 100 रुपये घेऊन मी शिवाजीनगरला गेले आणि त्यावेळेस तिथे फॉर्म भरला. मी फॉर्म भरल्यानंतर डेट आली की बाबा फिजिकलची तारीख आहे, त्यावेळेस घरच्यांनी जाऊन नाही दिलं. त्यावेळेस खूप खटाटोप केला, भांडणं केली घरामध्ये, रडली मोठमोठ्याने. त्यावेळेस जो वडिलाचं प्रेम असतं ते माझ्या मोठ्या भावाने मला दिलं. त्या मोठ्या भावाने माझ्या घरच्यांना समजावलं की हिचं लग्न नका करू, हिला एक चान्स द्या, ही जर पोलीस भरती झाली तर हिचं आपण लग्न तिच्या म्हणण्याप्रमाणे करूया, जर नाही झाली तर लग्न करूया. मी हो म्हटलं, ठीक आहे मी पोलीस भरती नाही झाली तर माझं लग्न करा, पहा सिच्युएशन कशी असते ती. त्यावेळेस मला असं वाटत होतं की जीव द्यावा कुठेतरी, बाबा कुठेतरी निघून जाऊ, आता काही खरं नाही माझं, ते लग्न करतील, माझी अवस्था दुसऱ्या लेडीजसारखीच होणार. मग त्यावेळेस मी शिवाजीनगरला फॉर्म भरला, माझी डेट आली, मी फिजिकलला गेले. मी फिजिकलला गेल्यानंतर ज्यावेळेस महिलांचं मासिक पाळी येते त्यावेळेस मला फर्स्ट पिरियड होता, त्या पिरियडमध्ये मी फिजिकल केलेले आणि 100 पैकी 82 मार्क मिळवले होते. ते 82 मार्क मला आत्ता ज्यावेळेस ती अवस्था कळते त्यावेळेस खूप म्हणजे आनंद होत या गोष्टीचा की मी जिद्द सोडली नाही. मी जर ती जिद्द सोडली असती तर आता मी ह्या अवस्थेत नसले असते. 82 मार्क मिळून रिटर्नला बसली, रिटर्नसुद्धा मी पास झाली आणि पोलीस भरती झाली. पोलीस भरती झाल्यानंतर ज्यावेळेस पहिल्यांदा पोलीस भरती झाल्यानंतर गावी येते, मी माझ्या गावातली पहिली मुलगी होते. 2006 साली 1 ऑगस्ट 2006 साली माझ्या गावातली मी पहिली मुलगी होते की जी पोलीस भरती झाली होती. याचा अभिमान माझ्या आईला, माझ्या भावांना, सगळ्यांना होता. पण काय काही लोक असतात की ज्यांना पटत नाही ही कशी काय झाली, हां हिने पैसे भरले असतील, त्याकडे असं वाटत होतं हिने पैसे भरले असतील. पैसे माझ्याकडे 100 रुपये भरायला नव्हते फॉर्मला, मी पैसे कुठून भरणार आहे. जळणारे लोक खूप असतात पण त्या जळणाऱ्या लोकांच्या नाकावर टिचून मी पोलीस भरती झाली. पोलीस भरती झाल्यानंतर ट्रेनिंगला जायचा पिरियड आला, त्यावेळेस माझ्याकडे ड्रेस नव्हते. पहा गंमत कशी असते, पोलीस भरती झाले पण माझ्याकडे ड्रेस नव्हते. मी माझ्या आत्याच्या मुलीकडनं 2 ड्रेस घेतले, त्या 2 ड्रेसवर मी पोलीस भरतीच्या ग्राउंडवर शिवाजीनगर मुख्यालय इथे गेली. कुलूप आता एखादी पेटी असते, जुन्या पेट्या होत्या आम्हाला, काळ्या कलरच्या पेट्या, त्याच्यावर नाव लिहिलं शशिकला फकड कुसळकर, हे माझं माहेरचं नाव आहे. तिथे नाव लिहिलं, खाली लिहिलं महिला पोलीस कॉन्स्टेबल, पण पेटीला कुलूपच नाही. पहा 25 रुपये नव्हते माझ्याकडे तो ड्रेस. माझ्याकडे अजूनही फोटो आहे त्या माझ्या सर्व्हिस सीटला, पिंक कलरचा ड्रेस, तो ड्रेस इथे फाटलेला होता लेफ्ट साईडला. 25 रुपयाच्या कुलपासाठी मला माझ्या भावाला शुक्रापूरवरून शिवाजीनगरला बोलावं लागलं, माझा मोठा भाऊ, त्याचं नाव नामदेव फक्कड कुसळकर, पुढे सांगेल मी काय झालं त्याचं. 25 रुपयाचं कुलूप घेऊन माझा भाऊ आला, मला 25 रुपयाचं कुलूप दिलं त्याने, मला त्यावेळेस ते कुलूप लावावं लागलं. त्यावेळेस माझ्या अक्षरशः डोळ्यात पाणी होतं की 25 रुपये नाही माझ्याकडे. 25 रुपयाचं कुलूप ज्यावेळेस मी लावलं कुला पेटीला, त्यावेळेस माझ्या भाऊने एकच वाक्य बोललं, मी तुला 25 रुपये दिलेत, कुलूप आणून दिलं, पण तू एकच लक्षात ठेवायचं की आता तू पोलीस भरती झालेली आहेस, तुझ्यामुळे आपल्या घरातील सगळ्या मुली शिकतील, सगळे कामाला लागतील, आपल्या गावात तू एक पहिली मुलगी आहेस की झालेली आहेस, आणि आपल्या खानदानामध्ये पण तू पहिलीच आहेस, बाकी सगळ्यांचे आम्ही लग्न करून दिलेले, तू पहिलीच आहेस, मग तू कसं राहायचं, इथून पुढे कसं वागायचं हे तुझ्यावर डिपेंड आहे. तेवढंच वाक्य मी माझ्या भावाचं लक्षात ठेवलं आणि ट्रेनिंग सेंटरला आम्ही निघून गेलो. ट्रेनिंग सेंटरला हजारो मुली, मोबाईल नव्हता, आता अँड्रॉईड आहेत, एक 1200 रुपयाचा मोबाईल होता छोटा सॅमसंगचा,
ते मोबाईलचे बटन कधी फोन लावायचं कधी नाही लागायचं. नागपूरला माझं ट्रेनिंग झालेलं आहे. मुलीसारखं राहायला जमत नव्हतं. एक राहून गेलं सांगायचं तुम्हाला, मी पहिल्यापासून एक टॉम्बॉय म्हटलं तरी चालेल, रफ मुलगी, एकदम रफ. कोणाला काही उलटं उलटं बोलायचं, काही बोलायचं, मला कोणी बोललेलं सहन होतं. मी माझ्या मर्जीची मालकीन, मला जे हवं मी तेच करणार. मी स्वतः कधी खोटं बोलत नाही. समोरचा माणूस खोटं बोलला की माझी चीड फार वाढते, त्यामुळे मला मी स्वतः कधी खोटं बोलत नाही. मी रफ असल्यामुळे कदाचित हा पेशा मला आवडला असेल म्हणून मी याच्यात आले असेल असं मला वाटतं. ट्रेनिंग सेंटरला गेल्यानंतर मुलींसारखं मला वागायला बिलकुल जमत नाही, अजूनही जमत नाही, आहे तशीच आहे मी. मुलींसारखं नटणं, मुलींसारखं बाकी काय पेहराव करणं, त्या मुलींना पाहून शिकले मी की मुलींसारखं ड्रेस कसे घालायचे, चालायचं कसं, मेकअप कसा करायचा, किंवा एखाद्या मुलाशी एखाद्या चांगल्या व्यक्तीशी बोलायचं कसं, ते तिकडनं शिकलेली आहे मी. नाही तर मला कोणाशी बोलायला काहीच जमत नव्हतं. तिकडनं ट्रेनिंग वगैरे केलं आम्ही. ट्रेनिंगनंतर आलो शिवाजीनगरला. त्यानंतर शिवाजीनगरला मी 3 वर्ष केलेलं आहे. त्याच्यानंतर पहिली पोस्टिंग माझी बनगाडा पोलीस स्टेशनला झाली. पण त्याच्या अगोदर 2009 जूनमध्ये मला स्थळ आलं. घरातले माहिती आहे तुम्हाला, आता मुलगी मोठी झाली, नोकरी लागली, म्हटलं पहिले लग्नाचं बघणार, कुठे जाऊ नये वगैरे. शक्यतो सध्या तर हे फॅशनच आहे लव्ह मॅरेज करायचं, किंवा मी नोकरी लागले मी स्वतः कमेर, मी स्वतः मुलगा पाहणार, माझ्या पद्धतीने असणार. आणि काय होते ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सध्या समाजामध्ये काय चाललेलं आहे ते. माझं लग्न माझ्या स्वतः माझ्या आजोबांनी माझ्या घरच्यांनी ठरलं. मलाही वाटायचं की आपणही लव्ह मॅरेज करूया, प्रेम करून लग्न करूया, मुली करतात ते, बघा किती चांगलं झालं, किती छान मुलगा मिळाला. पण ते काय नाही, तो फक्त फिल्मी डायलॉग आहे. समाजात असं काय नाही, प्रेम क्वचित कोळशातून हिरा एकच असतो आणि 100%, 1% प्रेम असतं. बाकी प्रेमाची व्याख्या खूप वेगळी आहे. त्यामुळे माझं लग्न माझ्या आत्त्यानी स्थळ आणलं. ज्यावेळेस मला 2009 जून 2009 स्थळ आलं, 2-3 येऊन गेले. त्यातले हे ज्यांच्याशी माझं लग्न ठरलं, मिस्टर सचिन नलवडे, त्यांना नोकरीला मुलगी होती. आणि पोलीस खात्यामध्ये असल्यामुळे स्थळ फार कमी यायचे. पहिला प्रश्न हा होता, नोकरी सोडावी लागेल. दुसरा प्रश्न हा, मी ज्या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्यात तुम्ही यायचं. म्हणजे पहा, मी स्त्री आहे, मी नोकरीला लागले, तुम्हाला नोकरीवाली मुलगी पाहिजे, मी नोकरी सोडायची, मी तुमच्यासाठी द्यायचं तिकडायचं. अरे तुम्ही या ना, त्यापेक्षा आम्ही काय यायचं तुमच्याकडे. हे कुठली पद्धत आहे की आम्ही नोकरीला लागलो आहे, तुम्ही आम्हाला तिकडे घेऊन जाणार तर जाणार, प्लस आता जिल्हा बदली करणार, हे काय पद्धत नाही. त्यामुळं ते एक स्थळ मला आवडलं. त्यांनी मला सांगितलं की नोकरी तुम्ही पुण्यातच करा आणि मी पुण्यातच राहील. त्यांची एक फक्त तेवढी एक अट होती की स्वयंपाक वगैरे आला पाहिजे, नाही की संस्कृती आपली. मी म्हटलं हो, मला सगळं येते, स्वयंपाक वगैरे येतो, कधी नाईटला ड्युटी असते, हे असतं ते असतं वगैरे वगैरे मी सांगितलं. विशेष म्हणजे त्यांचे चुलते पोलीस होते, त्यामुळे त्यांना बॅकग्राऊंड माहिती होतं पोलीस खात्याचं, की बाबा काय ड्युटी असते, नाईट असते, कधी कधी पुरुषांसोबत नोकरी करावी लागते, हा मेन पॉईंट असतो. प्लस ज्यावेळेस नवरा बायकोचं रिलेशन किंवा लग्न झाल्यानंतर कशामुळे जास्त भांडणं होतं. लग्न झालं 2009 3 जून 2009 आणि त्याच वेळेस माझी बदली झाली बनगार्डन पोलीस स्टेशनला बदली झाली. लग्न झाल्यानंतर मी बनगार्डनवरून येऊन जाऊन करत होते. खूप फेस केलेलं आहे मी, भोसरी टू बनगार्डन. खूप लग्न झाल्यानंतर सकाळी लवकर उठणे, पटपट स्वयंपाक करणे, चांगली भाजी नाही झाली की बडबड करणे, बऱ्याच काही घटना आहेत त्या, ज्या सर्वसामान्य तुमच्या समाजामध्ये सगळ्या महिलांना माहितीच आहेत. परंतु त्यातूनही लोक म्हणतात की एक प्रगती झालेल्या पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. मी आहेच माझ्या मिस्टरांच्या पाठीमागे. पण ते ह्या जनरेमध्ये जे चाललेलं आहे आत्ता, याच्या पाठीमागे मी नोकरीला लागली, त्याच्यानंतर लग्न झालं, मी कामाला गेली पोलीस स्टेशनला, फॅमिली बॅकग्राऊंड, परत मुलं झाली, परत 2-3 पोलीस स्टेशन बदली झाले, आता सध्या मी आळंदीला आहे. इथपर्यंत येणं मुलांना लहानाचं मोठं, माझ्यापेक्षा जास्त लक्ष माझ्या मिस्टरांनी माझ्या मुलांकडे दिलेलं आहे. मला खूप मोठा अभिमान आहे की माझा म्हणजे माझे जे मिस्टर आहेत त्याच्यासारखा देव माणूस मला कुठंच मिळाला नसता. आपण होतो ना साधा भोळा महादेव, आणि खरंच महादेव आहे माझा नवरा, एकदम साधे सिंपल आहेत. आणि त्यांच्यामुळे मी आजपर्यंत येते आहे. माझे हॉबी खूप मोठमोठे आहेत. जे आत्ताचे सर्वसामान्य जे हजबंड आहेत ते बाबले स्वतःच्या बायकोला पुढे जाऊनच देणार नाहीत, बिलकुल जाऊन देणार हे माझी 100% खात्री आहे. पण माझे मिस्टर खूप चांगले आहेत. बनगार्डन पोलीस स्टेशन तर माझी चिंचवडला बदली झाली. बनगार्डनला असतानाच मला मोठी मुलगी झाली. त्यानंतर तुम्हाला सांगते मी, ज्यावेळेस माझी चिंचवडवरून आळंदी पोलीस स्टेशनला बदली झाली, सॉरी चिंचवडवरून मी निघले ट्रॅफिकला आले. मी ट्रॅफिकचं ड्युटी करत असताना
मुलं लहानाची मोठी होत गेले, पहिली दुसरी तिसरी, मुलाचं शिक्षण वगैरे, मला जेवढा वेळ देता येईल तेवढं माझ्या मुलांना मी वेळ दिलेला आहे, जेवढा वेळ मला माझ्या घरच्यांना देता येईल तेवढा घरच्यांना दिलेला आहे. पण ह्या गोष्टीतच कधी कधी नवरबायकोंना कम्युनिकेशनचा गॅप पडल्यामुळे कधी कधी आमची थोडीफार भांडणं होत असतील. तुम्हाला वाटत असेल की यांच्यात काही भांडणं होत नाही का? हो, आमच्यातही भांडणं व्हायचे ना. जिथे भांडणंच नाही तिथे प्रेमच कसलं नवरा बायकोचं. असं नाही की बाबा पोलीस खात्यात असल्यामुळे आमची भांडणं होत नाही वगैरे वगैरे. पण पोलीस खात्यात असल्यामुळे मला अनुभव होता, लक्षात घ्या, एक पोलीस खात्यात असल्यामुळे मला अनुभव होता की भांडणं कशामुळे होतात. हा एक प्लस पॉईंट आहे माझा. भरती होताना माहीत नव्हतं, ज्यास पोलीस स्टेशन करतो, सहवास येतो सर्व पोलीस खात्यातल्या कर्मचाऱ्यांचा, त्यावेळेस बरंच काही माहिती मिळते आपल्याला. पोलीस खातं एक असं आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही भरती झाल्यानंतर, भरती होताना काय वाटत नाही, म्हणतो ना आपण कुंपणाच्या पलीकडे कुंपणाच्या अलीकडे म्हण येते तसा प्रकार. पोलीस खात्यात आल्यानंतर शिंग फुटतात असं लोक म्हणतात, महिलांना तर जास्त फुटतात. पण मला, मी तर पाहिलं नाही, मला कधी शिंग फुटले नाही. पोलीस भरती होणं खूप सोपं आहे असं लोकांना वाटतं, पण फार अवघड आहे. आत्ता तर फारच अवघड आहे. त्यामुळे पोलीस भरती झाले होणं व्हायचं आहे तुम्हाला माहितीच असेल ह्या प्रकार कसा आहे तो. माझं नंतर चिंचवड ज्यापासून निगडी ट्राफिकला मी आले, निगडी ट्राफिकवरून परत 5 वर्षे केल्यानंतर पोलीस खात्यात असते, मी 5 वर्षे बदली होतच राहते. ट्राफिकवरून परत माझी बदली आळंदी पोलीस स्टेशन येथे झाली. आळंदी पोलीस स्टेशनमध्ये बदली व्हायच्या अगोदर भोसरीला ट्राफिकला होते मी. त्यावेळेस एक सगळ्यात महत्त्वाची घटना म्हणजे सगळ्यात दुःखाची घटना, 6 वर्षाचे असताना मला वडील नव्हतेच, आणि ज्या मोठ्या भावाने मला सांभाळलं 2019 साली पहिला कोरोना आलेला, त्यावेळेस त्याला, त्यावेळेस तिकडे गावाकडे काही कोरोना नव्हता, त्यावेळेस त्याला अटॅक आला, त्या अटॅकमध्येच तो मयत झाला. पहा, 6 वर्षाचे होते त्यावेळेस वडील नव्हते. आणि ज्यावेळेस माझी ग्रोथ झाली, मला मुलं झाली, ज्यावेळेस मी आता सुखाचे दिवस आलेत, त्यावेळेस खरं माझं परत बाप मला निघून गेला. बाप काय असतो हे मला आजपर्यंत माझ्या भावाने जाणून दिलं नव्हतं, की कमी त्याची जाणून दिली नव्हती. पण तो गेला 2019 जून 2019ला ज्यावेळेस त्याचा मृत्यू झाला. सगळ्यात जास्त मला फील ह्याचं झालं की बाप परत नाही आपल्याला. भाऊ गेला, त्याच्यानंतर एक दहावा असतो आपल्यामध्ये, आपल्या समाजामध्ये दहावा करतात. दहाव्याच्या दिवशी माझे मिस्टर मला म्हणाले, सगळे जाऊ दे, मी आहे तुझ्यासाठी, तुला बापाची पण माया मी देईल. हे वाक्य माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मुलींसाठी बाप फार महत्त्वाचा असतो ही खंत माझ्या मनात शेवटपर्यंत राहिले, मरेपर्यंत. पोलीस खात्यात नोकरी करत असताना माझे जे वयाने मोठे असतात किंवा माझे वरिष्ठ असतात, मी माझ्या नजरेत ते माझ्यासाठी बाप आहेत, बाप भाऊ. मी पोलीस स्टेशनला असताना सगळ्यांना दादा, भाऊ, मामा, जेव्हा मी असं बोलते ना तेव्हाच मला फील होतं की बाबा हां खरंच माझे आहेत, मला कोणीतरी मोठे आहेत. जेव्हाच ते मला ओरडतात, मॅडम असं नाही, मॅडम तसं नाही, खूप चांगलं वाटतं बाबा कोणीतरी आपल्याला अधिकार गाजवते मोठ्या माणसासर. मोठं कोणी नाहीच आहे. आणि मी घरात पोलीस खात्यात असल्यामुळे मी सगळ्यांना ओरडते, मिस्टरांना पण आणि घरच्यांना पण मुलांना पण. तो एक सगळ्यात वाईट प्रसंग आहे, सगळ्यात म्हणजे सगळ्यात मोठा वाईट प्रसंग. आनंदाचे प्रसंग खूप काय आहेत, पण त्या आनंदामध्ये हा एक सगळ्यात आयुष्यातला मोठा वाईट प्रसंग, सेकंड वाईट प्रसंग हा. त्याच्यातून कशी बशी तरी मी सावरले आणि आळंदी पोलीस स्टेशनला बदली झाली. त्याच्यानंतर माझी हॉबी आहेत लहानपणापासून, डान्स, क्रिकेट खेळणे, कबड्डी खेळणे, त्या मी लहानपणापासून जोपासलेल्या आहेत. महिलांच्या बाबतीमध्ये ज्यास तुम्ही एखादं प्रोफेशन चॉईस केलेलं आहे त्याच्यामध्ये आहात तुम्ही, दुसरा फील्ड तुम्हाला एक छंद म्हणून तुम्ही करता, त्यावेळेस घरच्याचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. मी पोलीस आहे म्हणून दम देऊन मी माझ्या घरच्या पण माझी इच्छा मानून घेते हे सगळ्यात चुकीचं ग्रह आहे. फरक फक्त एवढाच आहे की मी माझे सगळ्या गोष्टी ओपनली बोलते.
आणि माझ्या ह्या छंदासाठी डान्स, क्रिकेट, बाकी सगळ्या गोष्टीसाठी माझे एकमेव सपोर्टेड माझे मिस्टर आहेत. आणि ही गोष्ट मी सारखं माझ्या मिस्टरांचं नाव का घेते, कारण पोलीस खात्यामध्ये मी ज्यावेळेस एखादी कंप्लेंट घेत असताना माझ्याकडं कंप्लेंट द्यायला येणाऱ्या महिला असतात सगळ्यात जास्त, की मॅडम माझा नवरा मला मारतो, दारू पितो, परततो, असा करतो, तसा करतो. ठीक आहे, नवरा बायकोमध्ये भांडणं होतात, मलाही मान्य आहे, होतात इकडे तिकडे, पण आपण कुठपर्यंत पोचलेलो आहोत, तुमच्या मिस्टरांचं आणि तुमचं कम्युनिकेशन कसं आहे. मी महिलांना दोष देत नाही, मी एक स्वतः एक स्त्री आहे, ह्याच्यामध्ये 100% महिलाही चुकतात, पुरुषही चुकतात. माझं एकच सांगणं आहे महिलांना, तुम्ही कुठपर्यंत आहात, तुम्ही तुमचं नातं किंवा तुम्ही तुमचं स्वतःच अस्तित्व मांडण्यासाठी कुठपर्यंत प्रिपेअर्ड आहात स्वतःला. तुम्ही एकांतात बसत जावा, एकांतात ह्या गोष्टी स्वतःला आठवत जावा, रिमाइंड करत जावा, लहानपणी कसं होतो, त्यानंतर कसं झालं, 12वीनंतर कॉलेज काय 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 केलं, आपण लग्न झालं. एक गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना सांगावं असं वाटते, सर्व पुरुषांना पण आणि सगळ्यांच्या नातेवाईकांना, एक स्त्री कम्फर्टेबल ज्यावेळेस साडी घालते ती असते का नाही हे तुम्हालाही माहिती मलाही माहिती. ती घरी गेल्यानंतर पहिले कपडे काढते, ट्रॅक पॅन्ट, टी शर्ट किंवा गाऊन घालते, हे 100% खरं आहे की नाही तुम्हालाही माहिती. का करते माहिती आहे तुम्हाला, कम्फर्टेबल आहे की ती त्या नात्यामध्ये, नातंही तसंच आहे किंवा नोकरीही तशीच आहे, कम्फर्टेबल आहे का, खूप त्रास आहे, खूप अडचणी आहेत, त्याच्यावर मात करतात ना स्त्रिया, करतात की नाही हे तुम्हाला माहिती मलाही माहिती, केलंच पाहिजे सगळ्यांनी. नातंही तसंच आहे, नोकरीही तशीच आहे. थोडंसं पॉझिटिव्ह थिंकिंगने विचार केला तर सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. सगळ्या स्त्रियांनी एकच लक्ष ठेवायचं, माझं वय आता 36 आहे. मी ह्या वयामध्ये खूप काही शिकते, मला नेहमी नवीन नवीन शिकायची इच्छा असते. ह्या वयात लेडीज माझं 36 वय झाले, माझे खूप कंबरपेण करते, मला काय होत नाही आता काही खरं नाही. आपण नेहमी दुसऱ्यांचा विचार करतो, स्वतःचा कधी विचार केला आहे का आपण? कधीच नाही. लग्नाच्या अगोदर वडिलांचं नाव, लग्नानंतर नवऱ्याचं नाव, लग्नानंतर मुलांच्या आनंदासाठी, नातेवाईकांच्या आनंदासाठी. अरे तुम्ही कधी हसणार, तुमचा आनंद कशात आहे? घरच्यांनी हा विचार केला पाहिजे स्त्रियांचा, की बाबा त्यांचा आनंद कशात आहे, त्यांना काय वाटतं. प्रत्येक स्त्रियाने हा जर विचार केला, त्याच्या घरच्यांनी विचार केला, तर भांडणंच होणार नाही, 498 होणार नाही, 354 होणार नाही, कुठल्याही स्त्रियाचं कुठल्याही शरीराचं पाटलं इजा होणार नाही, सोडचिट्टी होणार नाही. श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे, राधा आणि कृष्णाचं प्रेम आहे, पण राधाचं लग्न झालं का कृष्णासोबत? नाही झालं, प्रेम आहे ते. आजकाल प्रेमाची अख्ख्या वेगळीच आहे. आळंदी पोलीस स्टेशनला असताना खूप खूप मोठे माऊलीचं ठिकाण आहे ते, खूप मोठमोठे अनुभव आहेत मला तिथे. माझं एकच सांगणं आहे स्त्रियांना, मागे सरकू नका. आणि त्यांच्या स्त्रियांच्या मिस्टरांना एक विनंती आहे की सपोर्ट करा आपल्या स्त्रीला. स्त्रीला तुम्ही सपोर्ट केला ना, तर तुमच्या घरातल्या स्त्रिया किंवा पुरुष जे कोणी असतील ते प्रगतीपथावर येतील. तिचा जो मोटिव्ह आहे पहा, तिला काय वाटतं पहा, ती लहानपणापासून कशात अग्रेसिव्ह होती, तिला काय आवडतं काय नाही. आम्ही विचार करतो, माझ्या नवऱ्याला पनीर आवडतं, पनीरची भाजी, माझ्या मुलाला पोळी आवडते, पोळी करायची. अरे आम्हाला काय आवडतं यार, आम्ही आमचं पण पहा ना, आमचं पण आनंद बा. मला जसं आवडतं डान्स करायला, जिम करायला, क्रिकेट खेळायला, कबड्डी खेळायला, जास्त बोलायलाही आवडतं मला, गप्पा मारायला, जोक्स करायला. जसं माझ्या मिस्टरांना माहिती, मी अगोदरच बोलली माझ्या पाठीमागं माझे मिस्टर आहे म्हणून मी खंबीर आहे. आणि पोलीस खात्यात असल्यामुळे तर जास्त जाशीची राणी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, असल्यामुळे जाशीची राणी जास्त आहेत आपल्या खात्यामध्ये. पोलीस खातं खूप सुंदर आहे. ज्याही महिला ज्याही मुली पोलीस खात्यात देतील ना, त्यांनी फक्त एकच मोठं ठेवायचं, आपलं वागणं, आपलं बोलणं. आपण स्त्रियात म्हणून कमकुवत नाही, आपला मोटिव लक्षात तेवढं जर ठेवलं ना, खूप सुंदर आहे पोलीस खाते, खूप सुंदर आहे तुमची लाईफ पण खूप सुंदर आहे. अजून एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला, पोलीस भरती आता फार अवघड झालेली आहे. एक भरती चुकली म्हणून, एका इंस्टावर पाहिलं मी, एक भरती चुकली म्हणून त्या बिचाऱ्याने फाशी घेतली, जीव गेला त्याचा थोडक्यात, जीव दिला त्याने. असं करू नका, पुन्हा उभे राजोमाने पुन्हा प्रयत्न करा. हां ठीक आहे, एज लिमिट आहे ते मी मान्य करते, पण तुमचं ध्येय जर समोर असेल ना, जिद्द, चिकाटी, जसं मी सांगितलं मी फिजिकल कुठल्या अवस्थेत केलं आणि 82 मिळवले, जिद्द आणि चिकाटी ही फार महत्त्वाची आहे. एम एकच ठेवा, भरती व्हायचं आहे ना, रोज सकाळी रनिंग, अभ्यास करायचा, घरातली कामंही करायची रोज,
तर तुम्ही भरती होणार. हां बाबा एक भरती झाली आता होत नाही मी, चला जाऊ दे, हे नाही करायचं, चला जाऊ दे नाही, चला पुढे, बस एवढं सांगणं आहे माझं. आणि ग्रोमोशनने मला बोलण्याची संधी दिली, माझे काही इमोशन्स किंवा जे महिलांबाबत मला मोटिवेशन सांगायचं होतं, खास करून जे मी पोलीस स्टेशनला सांगते, त्याबद्दल मी त्यांचं हात जोडून आभार मानते. थँक्यू व्हेरी मच. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.